एकेबी मराठीच्या महाराष्ट्र सुपरफास्ट मध्ये मी पूजा प्रधान आपले स्वागत करते आहे. चला तर घेऊया महाराष्ट्रातील बातम्यांचा वेगवान आढावा. मुंबई येथील टिळक भवनात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस व्यापार व उद्योग सेल अध्यक्ष पदाचा पदभार श्री अतुल कोटेचा यांना सोपवला. यावेळी माजी मंत्री अनिस अहमद, आमदार व नागपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विकास ठाकरे, आमदार शिरीष नाईक, प्रदेश महासचिव व उत्तर भारतीय नेते उमाकांत अग्निहोत्री, प्रदेश सचिव राजा तिडके व उमेशभाऊ डांगे प्रामुख्याने उपस्थित होते. मुंबई महानगरपालिकेचे सावित्रीबाई फुले प्रसूतीगृहामध्ये 4 दिवसात 4 नवजात शिशूंचा मृत्यू झाला असून इन्फेक्शनमुळे मृत्यू झाले असल्याचा प्राथमिक अंदाज येथील डॉक्टर्सने वर्तवला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मेटर्निटी होम सावित्रीबाई फुले प्रसूतीगृहामध्ये गेल्या 4 दिवसात 4 नवजात शिशूंचे मृत्यू झाले आणि चारही मृत्यू हे अनाकलनीय कारणामुळे झाले. डॉक्टर म्हणतात की हे इन्फेक्शन आहे, बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे, कशा पद्धतीचं आहे, पण महापालिकेच्या रुग्णालयामध्ये ही परिस्थिती खूप दयनीय आहे. राज्य सरकार ज्या पद्धतीने ह्या घटनेवरती राज्य सरकारने लक्ष दिलं पाहिजे असं कुठलंही लक्ष दिलं गेलं नाही आहे. ज्या पद्धतीने 4 दिवसात 4 नवजात शिशू एका वेगळ्या कारणोसार आणि चारही एक समान घटना गंभीर याच्यासाठी आहे की हे इन्फेक्शन एक समान झालेलं आहे आणि बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल, त्यांचा स्वॅब घेतला, त्यांचा रिपोर्ट होतो आहे. टोटल 7 शिशूंना ही बाधा झालेली आहे आणि निश्चित असणाऱ्या शिशूंची अवस्था फार गंभीर आहे. आज इथे आम्ही भेट दिली आहे महानगरपालिका प्रशासनाच्या विरोधात. महानगरपालिकेने तात्काळ कार्यवाही केली पाहिजे होती, इतर शिशूंचे प्राण वाचवण्यासाठी सरसावली पाहिजे होती पुढे, परंतु महानगरपालिका प्रशासन आणि राज्य सरकार अजूनही ढिम्म आहे या बाबतीत. त्या बाबतीचा आम्ही निषेध करतो आहे आणि रितसर कायदेशीर कारवाई पोलीस कंप्लेंट सहित आम्ही इथे करणार आहोत. बेळगावमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केली याच्या निषेधार्थ नवी मुंबईतील कर्नाटका भवनाची तोडफोड होण्याची शक्यता होती. अधिवेशनाच्या काळात ही घटना घडू शकते या अनुषंगाने नवी मुंबई पोलिसांनी कर्नाटका भवन येथे कालपासूनच पोलीस बंदोबस्त वाढवलाय. ज्या व्यक्तीची कोणतीही किंमत नाही त्याने आपली किंमत वाढवण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली असे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी उत्तर देत आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर टीका केली. एक लक्षात घ्या, ज्या व्यक्तीची कुठलीही कसलीही किंमत नाही स्वतःची किंमत वाढवण्यासाठी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांवर जे 7 वेळा विधानसभेत निवडून आलेत, 1 वेळेस खासदार म्हणून निवडून आलेत, 15 वर्ष राज्याचे उपमुख्यमंत्री राहिलेत, 25 वर्ष राज्याच्या मंत्रिमंडळात आहेत, ज्यांच्यामुळं महाराष्ट्राचा विकास झाला आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणात दिलेला शब्द कुणाचा खरा तर फक्त अजितदादांचा खरा, अशा माणसावर आरोप करणं म्हणजे आपण स्वतः स्वतःची सवंग लोकप्रियता वाढवण्यासाठीचा हा केलेला एक भाबडा प्रयत्न आहे. ऐरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार गणेश नाईक यांच्या हस्ते ब्लॅकस्मिथ टॉवर सेक्टर 6 ऐरोली इथे शासकीय दाखले सेवा केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. बऱ्याच वेळा लोकांना कुठला दाखला कुठून मिळवावा याचं निश्चितपणे ज्ञान नसतं आणि म्हणून सर्व स्तरावर मगाशी म्हटल्याप्रमाणे जन्मापासून मृत्यूपर्यंत दाखला कुणाला व्यवसाय करायचा आहे, कुणाला पासपोर्ट काढायचं आहे, कुणाला ड्रायव्हिंग लायसन्स काढायचं आहे, कुणाला कसल्याही प्रकारची म्हणजे आधार कार्ड म्हणा, या सर्वच बाबतीतले जे शासकीय केंद्र सरकार राज्य सरकार आणि महानगरपालिका स्तरावर जे जे दाखले लागतात त्या सर्व दाखल्यांची उपलब्धता या केंद्रामार्फत होणार आहे आणि म्हणून नळल्या अडलेल्यांना लुटण्याचं काम जे काही घटक करतात त्याला बंधन घालण्याकरता निश्चितपणे ह्या ई सेवा कार्डचं त्या ठिकाणी आपण आयोजन केलेलं आहे. हे प्रश्न असे की या ठिकाणी मूळची किंमत आहे.
वंचित बहुजन आघाडीचा ओबीसी आरक्षणासाठी विधान भवनावर धडक मोर्चा काढण्यात आला असून बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। पोलिसांना असणारा पहिल्यांदा जस्टिफाय करा की 144 लावण्याचा तुम्हाला अधिकार आहे का? आमचा हा लढा आता मी असं गाव पातळीपर्यंत जिल्हा पातळीपर्यंत घेऊन जाणार आम्ही दोन्ही याच्यासाठी लढू। जनगणना झाली की ओबीसीचं आरक्षण मिळतं त्यांना असणारा जर प्रामाणिकपणे करायचं असेल तर सेशन चालू आहे तर सेशन मध्ये त्यांनी एक कायदा मंजूर करावा हे सुप्रीम कोर्टाच्या नियमाप्रमाणे जात तर त्यांना 3 महिन्यामध्ये ओबीसीचा जनगणना आणि सेन्सस रिपोर्ट त्या ठिकाणी येतो की तो सुप्रीम कोर्टात त्यांना सादर करून पुन्हा ओबीसीला आरक्षण मिळून घेता येतं। आपल्याला आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे या ध्येयपोटी 5 वर्षापूर्वी घर सोडून गेलेल्या मुलाला खांदेश्वर पोलिसांनी शोधून काढत त्याच्या आई वडिलांसमोर हजर केले। 5 वर्षांनी आपल्या परत आलेल्या मुलाला पाहून आई वडिलांचा अश्रूंचा बांध फुटला होता तर मुलालाही आई वडिलांना बघून अत्यानंद झाला। खांदेश्वर पोलीस स्टेशन मध्ये 2016 मध्ये एक मिसिंगची घटना दाखल होती। यामध्ये 8 वर्षाचा मुलगा मिसिंग होता। त्याच्यामध्ये घरगुती वादावरून तो मुलगा घरामधून निघून गेला होता। परंतु जवळजवळ 5 वर्षानंतर खांदेश्वर पोलीस स्टेशनने जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोकाटे साहेब, पोलीस निरीक्षक गुणे गलांडे मॅडम, एपीआय पांडे साहेब यांनी याच्यामध्ये व्यवस्थित टेक्निकल ॲनालिसिस करून आणि त्यांना थोडासा त्याच्यामध्ये माहिती मिळाल्यानंतर सदरचा मुलगा एका ठिकाणी लोकेट झाल्यानंतर त्याला त्या ठिकाणाहून ताब्यामध्ये घेऊन त्यांना त्यांच्या घरी त्यांनी सुपूर्द केलेला आहे। तर 5 वर्षानंतर मिसिंग मुलगा मिळणे हा खूप चांगलं एक पोलिसांचं काम आपल्याला म्हणता येईल। अशा पद्धतीचं काम खांदेश्वर पोलीस स्टेशनकडून झालेलं आहे आणि बांद्रा खार या ठिकाणाहून सदरचा मुलगा ताब्यात घेऊन त्यांच्या महावितरणचे विजेचे थकीत बिल वसूल करण्यास गेलेल्या महिला कर्मचाऱ्याला ग्राहकाने मारहाण केल्याची घटना कल्याण पूर्व परिसरात घडली। या प्रकरणी महावितरणच्या महिला कर्मचाऱ्याने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून पोलीस आणि मारहाण करणाऱ्या मोहनदास नामक याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे। चिंचपाडा रोडवर एका दुकानामध्ये थकीत बिलाची थकीत बिल झाल्यामुळे मीटर संबंधात कारवाई करण्यासाठी फिर्यादी व त्यांचे साथीदार गेले असता महिला साथीदारांनी मीटर ते काढून घेतलं। जास्त बिल थकीत असल्यामुळे ते बिल नायर नावाचा जो आरोपी आहे करुणाकर नायर याने त्या महिलेकडून ते मीटर हिसकून घेतलं। तसेच तिला शिवीगाळ दमदाटी करून तिला मारहाण केला, तिचं केस ओढले, त्याच्यामुळे सरकारी कामात अडथळा निर्माण केला म्हणून सदर आरोपी विरुद्ध कोळसेवाडी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे। त्याला अटक केलेली असून पुढील तपास चालू आहे। नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्ग 50 हिवरगाव पावसाटोल नाक्यावर मध्य प्रदेश इंदोर कडे जाणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात झाला। या अपघातात ड्रायव्हर सह किन्नर जखमी झाले। पीतमपूर जा रहे थे MP मध्य प्रदेश, रास्ते में गाड़ी का स्टेरिंग लॉक हो गया, उस वजह से गाड़ी इधर गड्ढे में थोड़ा डैमेज हो गया, हाथ में उसको चोट आई। गेल्या 46 दिवसापासून विलनीकरणासाठी दुखवटा पाळत असलेले ST कर्मचाऱ्यांनी उच्च न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलल्यानंतर कामावर न जाता पुन्हा दुखवटा सुरूच ठेवत इथं नाही राहायचं, शासनात जायचं अशी तासभर घोषणाबाजी करत उस्मानाबाद आगारात एकतेची शपथ घेत कामावर न जाण्याचा निर्धार केला आहे। शासनात जायचं।
वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहाँ पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहाँ कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक, नागपुर. ब्रेक नंतर आपले स्वागत आहे. केंद्र सरकारने अचानक शेतमालाच्या वायदे बाजारातील व्यवहारावर बंदी आणल्याने सोयाबीनच्या व इतर शेतीमालाच्या दरात घसरण आली आहे. त्यामुळे बुलढाण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना चांगलीच आक्रमक झाली. स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात बुलढाण्यातील चिखली रोडवर वायदे बंदीच्या आदेशाची होळी करून कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार विरुद्ध रोष व्यक्त केला. सेबीने काल वायदे बाजारातील व्यवहारांवर बंदी आणून अनेक शेतीमाल वायदे बाजारातून बाजूला केलेला आहे. यामध्ये केंद्र सरकारनं ग्राहकांना स्वस्तात तेल मिळालं पाहिजे किंवा शेतीमाल स्वस्तात मिळाला पाहिजे म्हणून अशा आत्मघातकी निर्णय घेतलेला आहे. शेतकरी मारायचा आणि ग्राहक जगवायचा असा हा केंद्र सरकारचा निर्णय आहे. वायदे बाजारातील व्यवहारांवर बंदी घालणाऱ्यांमध्ये सोयाबीन आहे, सोयातेल आहे, कच्चे पामतेल आहे, हरभरा आहे, मूग, गहू, बिगर बासमती भात, मोहरी, मोहरीचं तेल असे अनेक शेती पिकं जे आहेत याच्यावर वायदे बाजारात बंदी घालण्याचं कटकारस्थान केंद्र सरकारने केलेलं आहे. याला आमचा सक्त विरोध आहे. वायदे बाजारातून फायदा होतो, काही प्रमाणात तोटे होतात. याच्यामध्ये वायदे बाजारामध्ये दुरुस्त्या करणं गरजेचे आहेत. सट्टेबाजार खेळणाऱ्यांचा त्या ठिकाणी फायदा होतो. परंतु मला केंद्र सरकारला एकच सांगायचं आहे की यामध्ये सुधारणा करणं गरजेचे आहे. डायरेक्ट बंदी घालून शेतकऱ्याच्या सोयाबीनचे भाव पाडायचे, शेतीमालाचे भाव पाडायचे हे कटकारस्थान केंद्र सरकारचं आहे. हे आम्ही कदापि खपवून घेणार नाही. आज आम्ही जो आदेश केंद्र सरकारनं काढला आणि वायदे बाजारातील व्यवहारांवर बंदी घातली त्या आदेशाची आज आम्ही बुलढाण्याच्या चौकामध्ये होळी केलेली आहे आणि केंद्र सरकारचा निषेध केलेला आहे. केंद्र सरकारनं जर हा आदेश मागे घेतला नाही, सेबीनं हा आदेश मागे घेतला नाही, तर शेतकऱ्यांच्या रोषाला केंद्र सरकारला सामोरं जावं लागणार आहे. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात महाराष्ट्र शिक्षकेतर कर्मचारी महासंघ, मागासवर्गीय कर्मचारी महासंघ आणि विद्यापीठ अधिकारी संघ या तीनही मोठ्या संघटनांच्या वतीने मिळून आपल्या विविध मागण्यांसाठी संप सुरू करण्यात आला. दिनांक 18 डिसेंबर पासून अधिकारी आणि कर्मचारी हे सगळे 100% संपावर आहे आणि अधिकारी आणि कर्मचारी 100% संपावर असल्यामुळं आमच्या ज्या 1 जानेवारी 2022 पासून इंजिनिअरिंगच्या आणि 17 जानेवारी 2022 पासून इतर अभ्यासक्रमांच्या ज्या परीक्षा होणार होत्या त्या परीक्षा आता या संपामुळं जितके दिवस संप झाले तितके दिवस त्या परीक्षा आपल्याला समोर ढकलावं लागेल. कारण अधिकारी कर्मचाऱ्यांशिवाय या परीक्षा होऊ शकणार नाही. कारण सगळे ते नियमित कर्मचारी आहे आणि सगळं काम हे कॉन्फिडेन्शियल असल्यामुळं, नियमित कर्मचारी असल्यामुळं त्या होऊ शकणार नाही. संपावर जर लवकरच तोडगा निघाला तर मग परीक्षा आपल्याला सुरळीत आणि नियोजित वेळेत आपण घेण्याचा प्रयत्न करू. संपामुळं विद्यार्थ्यांना बराच आता त्रास होतो आहे आणि त्यामुळं आता विद्यापीठाचं प्रशासन हे सध्या हेल्पलेस आहे. कारण जोपर्यंत हा संप मिटणार नाही तोपर्यंत आपल्याला विद्यार्थ्यांना सेवा देण्याला अनेक अडचणी या ठिकाणी निर्माण होतात. कोणत्या परीक्षा किती तारखेवर सुरू होणार, आता किती विद्यार्थी या परीक्षेला बसणार साधारण? आता 1 जानेवारी पासून ज्या परीक्षा होत्या आपल्या त्याला जवळपास 20,000 च्या आसपास विद्यार्थी प्रवेशित आहे.
त्यानंतर ज्या 17 जानेवारीपासून ज्या परीक्षा आपल्या आहेत त्याला जवळपास 2 लाखाच्या आसपास विद्यार्थी हे प्रवेशित आहेत. आता परीक्षा लांबण्याचं कारण असं आहे की आम्ही जे शेड्यूल मॉडरेशनचं वगैरे लावलं होतं ते आता 23 पासून आम्ही मॉडरेशन सुरू होणार होतं, तर ते मॉडरेशनचं शेड्यूल. नागपूर महानगरपालिकेचे स्टेशनरी व प्रिंटर आपूर्ती घोटाळ्यात प्रमुख लेखा व वित्त अधिकारी विजय कोल्हे व सामान्य प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त महेश धामेचा यांना निलंबित करण्याचे आदेश स्थायी समितीच्या बैठकीत जारी करण्यात आले. ऍक्च्युली अधिकाऱ्यांनी जी समिती गठीत केली ती 1 जानेवारी 2020 पासून केली, या 9 महिन्यातली मागच्या 1 वर्ष 9 महिने. आणि ही 1 वर्ष 9 महिन्यातली जी घोटाळा बाहेर आला त्यासंबंधीची इन्क्वायरी करण्यासंबंधीचा समिती त्यांनी नेमली मान्य अतिरिक्त आयुक्तांच्या माध्यमातून. पण मी स्टँडिंग कमिटीचे चेअरमॅन या नात्याने आमच्या सर्व सभासदांच्या माध्यमातून जो व्यक्ती 1 वर्षी जर 67 लाख रुपयाचा घोटाळा करत असेल त्यांनी याच वर्षी तोच घोटाळा केला असं मी म्हणायला तयार नाही. कदाचित त्यांनी मागच्या वर्षी त्याच्या मागच्या वर्षी तो घोटाळा केला असेल, कारण घोटाळा करत असताना प्रत्येक माणसाची हिंमत वाढत असते. म्हणून त्यांनी जो या वर्षीचा 67 लाख रुपयाचा घोटाळा केला तो मागच्या वर्षीचा 40 लाखाचा केला का, त्याच्या मागच्या वर्षी 30चा केला का, त्याच्या मागच्या वर्षी 20चा केला का? तर त्यामुळे जी 1.5 महिना 1 वर्ष 9 महिन्याची होती, आम्ही निवडून आलो 2017 5 मार्चपासून आम्हाला चार्ज मिळाला आणि त्या दिवसापासून तर आजपर्यंतच्या या फॅमिलीने जो घोटाळा केला आणि यासोबतच ज्या फंड्स होत्या त्या फंड्सचा आम्ही मागच्या 5 वर्षापासून या समितीला जी समिती आता उपी समिती आम्ही तयार केली आहे त्या समितीच्या माध्यमातून त्याची चौकशी करू. त्या समितीचे अध्यक्ष आमचे संजय कुमार बालपांडे आहेत, प्रगतीताई पाटील सदस्य आहेत आणि आयशा उईके यासुद्धा आमच्या त्या समितीच्या सदस्य आहे. त्यांना 15 दिवसाची वेळ दिली आहे की 15 दिवसात यांनी मागच्या 5 वर्षात किती घोटाळा केला या संबंधीची संपूर्ण माहिती त्यांनी स्थायी समितीवर समोर सादर करावी. मामाच्या नातेवाईकांसोबत नाचणाऱ्या बालकाला एका खासगी वाहनाने चिरडले. उमरेड मार्गावरील कान्हा सेलिब्रेशन हॉल समोर झालेल्या या घटनेने काही काळ तणाव निर्माण झाला होता. नागपूरच्या निमची गावात रिलायन्स रिटेलच्या गोदामाला गुरुवारी पहाटे आग लागली. या भीषण आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले होते. हैदराबादचे नाव बदलून भाग्यनगरी केले जात असेल तर कोणाचाही आक्षेप नसावा असे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितले. मुझे ऐसा लगता है कि इस देश में परकियों ने जो आक्रमण किए है और हिंदू के भावनाओं को ठेच पहुंची है और पुराने जो नाम थे वो नाम चेंज किए है, तो उसमें अगर आप अपन स्वतंत्र में होने के बाद अगर आप उन कुछ अपनी भावना सुरक्षित रखने के लिए अगर ऐसा नाम चेंज करते हैं तो मुझे ऐसा लगता है कोई आपत्ति नहीं होना चाहिए. हम पहले से मांग रहे हैं कि औरंगाबाद का नाम संभाजीनगर करना चाहिए. सर, मुख्यमंत्री की तबीयत को लेकर ऐसा संजय राउत ने कहा है कि भारतीय जनता पार्टी कोमा की स्थिति में आ गई है, आईसीयू की स्थिति में आ गई है, सरकार भी स्वस्थ है, मुख्यमंत्री भी स्वस्थ है. नहीं, हम उनके तबीयत के बारे में कभी गलत नहीं बोल सकते. तबीयत तो हर आदमी की ख़राब हो सकती है. हम तो ये कामना करते हैं कि वो जल्दी से जल्दी बाहर आके इस महाराष्ट्र के सेवा में महाराष्ट्र के लोगों की सेवा में जल्दी आए. नागपूर जिल्हा सत्र न्यायालयाने बुधवारी रेमडेसिवीर काळा बाजार प्रकरणातील आरोपी पत्रकाराला 5 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हुंड्यासाठी विवाहितेचा छळ केल्याचा गुन्हा रद्द करण्यासाठी सासरच्या पक्षावर 25,000 रुपयांचा दावा ठोकला आहे. नागपुरातील राज्य शिक्षण मंडळाने मार्च 2022 परीक्षेच्या पार्श्वभूमीवर 2 महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. पहिल्या निर्णयानुसार 10वीच्या परीक्षेसाठी अर्ज करण्याची तारीख वाढवण्यात आली आहे. दुसऱ्या निर्णयानुसार कोविड संसर्गामुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यात आले आहे. ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात सध्या वातावरण तापले आहे, त्याच राजकीय पक्षांकडून अनेक आंदोलने केली जात आहे. दरम्यान आता बहुजन समाज पक्षही ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात मागणी करत आहे.
आरक्षणाच्या बाबतीत बहुजन समाज पार्टीच्या वतीने मी सांगू इच्छितो की आतापर्यंत जेही सरकार या राज्यामध्ये किंवा देशामध्ये ज्यांनी सत्ता सांभाळली हे सर्वच्या सर्व पहिल्यापासून आरक्षणाच्या विरोधात त्यांनी काम केलेलं आहे आणि भारतीय संविधानानं जे प्रावधान दिलेलं आहे आरक्षणासंदर्भात मग ते OBCचं आरक्षण असेल SC ST चं आरक्षण असेल जो बॅकलॉग आहे तो बॅकलॉगसुद्धा हे सरकार भरत नाही आणि आज OBCचं जे राजकीय आरक्षण आहे या ठिकाणी जे संपुष्टात आलेलं आहे ते राजकीय आरक्षणसुद्धा लागू झालं पाहिजे. बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा परम आदरणीय बहनकुमारी मायावती यांनी संसदेच्या राज्यसभेमध्ये जे बिल पारित केलं होतं ते आरक्षण इन प्रोमोशन बिल हे राज्यसभेमध्ये पारित झालं आणि लोकसभेमध्ये ते रखडत पडलं तर त्या लोकसभेमध्ये ते रखडत पडण्याचं कारण असं आहे की या ठिकाणी BJPला असेल किंवा काँग्रेसला असेल त्या बिलाला विरोध केला. त्याचप्रमाणे OBCला या देशामध्ये 52% OBC आहे. आमचं असं म्हणणं आहे की 52% OBCला 52% आरक्षण मिळालं पाहिजे. तर ही जी मागणी बहुजन समाज पार्टीची संस्थापक अध्यक्ष मान्यवर कांशीराम साहेबापासून ही मागणी बहुजन समाज पार्टीने देशभर मांडलेली आहे. परंतु आतापर्यंत जेही प्रस्थापित सरकार आहे त्या प्रस्थापित सरकारनं हे बहुजन समाज पार्टीचे जे म्हणणं आहे संविधानाच्या अनुसार तर हे कधीच लागू केलं नाही आणि आजही सुद्धा आज आरक्षणाच्या संदर्भात वेगवेगळ्या समाज जागृत झाला लाखोच्या संख्येने OBCचे आंदोलन झाले तरी सुद्धा या सरकारनं कुठल्या प्रकारची दखल घेतली नाही. तुम्ही काय आंदोलन करणार आहे असं आता आम्ही या संदर्भामध्ये आमचे प्रदेशाध्यक्ष यांनी राज्यस्तरीय तर आज महाराष्ट्र सुपरफास्ट मध्ये इतकंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन सुपरफास्ट बातम्यांसह. बघत राहा BKB न्यूज. नमस्कार.